उन्हाळ्याच्या दिवसात आपण जर घराला कुलूप लावून बाहेरगावी जात असाल तर सावध राहा शहरात अनेक बंद घर फोडून लाखोंचा ऐवज चोरी जात आहे पंधरा दिवसांपूर्वी घनश्याम नगरात भर दिवसा बंद घरातून अकरा लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केला अद्यापही चोरट्याचा शोध घेण्यास पोलिसांना यश मिळाले नाही आता याच परिसरात महेश राहणारे निर्मल कुमार राठी चौदा फेब्रुवारीला बँगलोरला गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घरातून अडीच लाखांचा ऐवज चोरी केला आहे शेवटी दोन महिन्यानंतर एका चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत याच महिन्यात अनेक कुटुंब मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्याने घराला कुलूप लावून बाहेरगावी जात असतात मात्र नागरिकांनो आपण सावध रहा याच दिवसात चोरटे बंद घराची रेकी करून घरफोडी करीत असतात पंधरा दिवसांपूर्वीच राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील घनश्याम नगरात राहणारे पुरवार यांच्या घरी भरदिवसा घरफोडी करून जवळपास अकरा लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केला होता मात्र अद्यापपर्यंत त्या चोरट्यांचा तपास लावण्यास पोलिसांना यश मिळाले नाही याआधी चौदा फेब्रुवारीला सुद्धा याच हद्दीतील मागील महेश नगरात राहणारे निर्मल कुमार रामविलास राठी यांच्या घरीसुद्धा चोरी झाली होती राठी आपल्या कुटुंबासह चौदा फेब्रुवारीला बेंगलोरला गेले असता अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोने चांदींचे अडीच लाखांचा ऐवज चोरी केला या घटनेची माहिती मिळताच फिर्यादी रोशन पीडीआर यांनी राजापेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी अंतर्गत गुन्हे दाखल केलेत पोलिसांनी या प्रकरणात अनेक बाजूनी तपास केला शेवटी या गुन्ह्याचा दोन महिन्यानंतर छडा लागला पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरनं इंदिरानगर नागपूर येथे राहणारा चोरटा अक्षय नागेश पाटील याला ताब्यात घेतले त्याच्याजवळील चोरीच्या गुन्ह्यातील पन्नास ग्रॅम अंदाजे तीन लाखाची सोन्याची लगड जप्त केली ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त विक्रम साळी एसीपी भरत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात राजापेठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे पोलीस कर्मचारी छोटेलाल यादव सागर सरदार निलेश गुल्हाणे दिनेश भिसे विकास गुडघे नरेश मोरील यांनी केली